रविवारी अंबरनाथमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भर दिवसा तब्बल 19 फायर झाल्या आणि या सर्व प्रकरणामुळे सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा झाली, ते म्हणजे पंढरीनाथ फडके. आपल्यापैकी अनेकांना पंढरीनाथ फडके कोण आहे माहितही असेल, पण अनेकांना पंढरीनाथ फडके या नावाची अद्यापही ओळख नाही आहे. त्यामुळे पंढरीनाथ फडके हे कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. एका वाक्यात सांगायचं झालं तर पंढरीनाथ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर बैलगाडा शर्यत हा खेळ देखील रांगडाच असल्याने त्याचे अध्यक्ष देखील तसेच आहेत. पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. त्याचबरोबर आपल्या अंगावरील किलोमध्ये असलेलं सोनं किंवा शर्यतीमध्ये त्यांची एंट्री करण्याची स्टाईल, यामुळे ते सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असतात. आता पाहूयात यावेळी पंढरीनाथ फडके कशामुळे चर्चेत आले आहेत. रविवारी अंबरनाथमध्ये राहुल पाटील यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि हा गोळीबार पंढरीनाथ फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे पोलिसांनी फडके यांना ताब्यात घेतलं असून उल्हासनगर न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. आता पाहूयात पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांचा नेमका वाद काय. पंढरीनाथ फडके हे बैलगाडा शर्यतीचे प्रचंड शौकीन आहेत. यामध्ये असं झालं की राहुल पाटील यांच्या बैलाने फडके यांच्या बैलाचा तब्बल 3 वेळा पराभव केल्याने फडकेंच्या प्रतिमेला धक्का बसलाय. तर अशाच एका शर्यतीच्या वेळी राहुल पाटील यांना फडके यांनी शिवीगाळ देखील केला होता आणि त्यांच्यातील शाब्दिक चकमक ही पुढे अशीच चालू राहिली. आता राहुल पाटील यांच्यावर नुकताच झालेला गोळीबार देखील याच भांडणांतून झाला असल्याचं काहींचं मत आहे, तर अनेकांनी याबद्दल वेगळंच राजकारण असल्याचं देखील बोललंय. मात्र पंढरीनाथ फडकेंनी गोळीबार करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या अगोदर अनेकदा फडके यांनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. 2 वर्षांपूर्वी पनवेलमध्ये पंढरीनाथ फडके यांनी एका लोकल क्रिकेट मॅचमध्ये गोळीबार करत एंट्री केली होती. एवढंच नाही तर त्यांच्या या एंट्रीवर नोटांची उधळण देखील करण्यात आली होती. त्यावेळचा किस्सा म्हणजे क्रिकेटच्या मॅचसाठी फडके मैदानात आले, त्याचवेळी बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष असल्याने पंढरीशेट फडके, विहिगरवाला, बिनछोडवाला आणि छकडेवाला हे गाणं डीजेवर वाजवण्यात आलं. मग काय, पंढरी शेट एकदम रंगात आले. त्यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. फडके जसे जसे पुढे पुढे एंट्री करत होते तसे तसे ते आपल्या पिस्तुलामधून फायर करत होते. यावेळी त्यांनी तब्बल 4 वेळा फायर केलं आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण देखील केली. तर आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असणारे आणि प्रसिद्ध असणारे हे आहेत पंढरीनाथ फडके. मात्र जाणकारांकडून असं देखील बोललं जात आहे की बैलगाडा शर्यतीच्या खेळामध्ये अशाच हिंसा व्हायला लागल्या तर त्याला गालबोट लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तूर्तास एवढंच. तर मंडळी, पंढरीनाथ फडकेंच्या या स्टाईलबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.